आश्वासित शिक्षक गणेश मंडळाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात प्रदर्शन भरवण्यात आलंय. विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी आजपर्यंत एकाचीही पूर्तता केलेली नाही. विना अनुदानित शिक्षकांना त्यांनी केवळ झुलवत ठेवले. आश्वासित शिक्षक गणेश मंडळानं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचं प्रदर्शन भरवलं असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी जमली होती. गणेशोत्सवापूर्वी विना अनुदानित शिक्षकांना वेतन अनुदान दिलं जाईल असं आश्वासन अलीकडेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं. सोमवारी सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. विना अनुदानित शिक्षकांना सरसकट 20% वेतन अनुदान देण्याची डिसेंबर 2015 घोषणा यावेळी त्यांनी केली, पण प्रत्यक्षात त्या संबंधीची तरतूद अद्यापही झालेली नाही. शिक्षण मंत्र्यांनी गणरायाचीही दिशाभूल केली आहे. या पार्श्वभूमीवर आश्वासित शिक्षक गणेश मंडळ स्थापन झालेले असून या मंडळानं शिक्षण मंत्र्याच्या आश्वासनाचं प्रदर्शन भरवलं आहे. विनोद तावडे हे सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेल्या भावना आणि आता सत्तेत असताना त्यांनी दिलेली आश्वासने ही परस्पर विरोधी आहेत. आश्वासनांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन दिवंगत गजानन खरात गुरुजी यांची आई व पत्नींच्या हस्ते दुपारी करण्यात आलं. शिक्षण मंत्री तावडे यांनीही या प्रदर्शनाला भेट द्यावी, ज्यामुळे त्यांना आश्वासनाचं स्मरण होईल आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा आश्वासित शिक्षण गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष मनोज पाटील, वाल्मिक सुरासे, पांडुरंग गोकुंडे, राजेश घाटे, विजय सपकाळ, पी एम पवार, रवींद्र तम्मेवार, हरी मोहिते, विजय कातार, आदिनाथ अडसळे आदींनी व्यक्त केली आहे.